नवनवी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते। चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी। 2 वर्षापासून 2 फरार आरोपींना खोपोली पोलिसांनी केले जेरबंद। गांजा तस्करी गुन्ह्यातील फरार आरोपींना पकडण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे। या आरोपींविरोधात उस्मानाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गेल्या 2 वर्षांपासून हे आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होते। रिकी चंद्रशेखर पुणेकर वय वर्ष 32, शहजाद आझाद राजपूत वय वर्ष 27 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुबे तसेच अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी फरार आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर खोपोली पोलिसांनी सापळा रचत या 2 गुन्हेगारांना अटक केली। चौकशी दरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली। गेल्या 2 वर्षापासून हे दोघे उस्मानाबाद पोलिसांना हुलकावणी देत होते। अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी रिकीवर रायगड तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्यात या अगोदर गुन्हे दाखल आहे। पोलिसांच्या या उत्तम कामगिरीमुळे हे फरार आरोपी पकडले गेले असल्यामुळे पोलीस विभागाचे कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, खोपोली, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। वेळ झाली आहे बातमीपत्रात येथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।